तर नमस्कार मित्रांनो, नवीन ब्लॉगमध्ये आपले हार्दिक स्वागत. आज चाललो आहे पालीला. तर पालीला कोण कोण चाललंय तू तुम्हाला दाखवणार आहे. आणि आता तरी प्रतीक न्यायला आलं मला. प्रतीक ब्रो फुल तयारी करून आलेला आहे. आई चाललो, येतो उद्या. तर निघूया. तर आम्हाला सकाळी 10 वाजता बोलावला होता का तुम्ही निघा लवकर. आम्ही बॅग घेऊन निघलो आणि आता जवळजवळ 12-12 झालं. आमची गाडी काय आली नाही, आमची माणसं शिजलो. मोठा पिकअप येईल थोडा 15 मिनिटात. आले का सामान भरून देऊ. तर फायनली आमचा टेम्पो आलेला आहे. फायनली टेम्पो आमचा आलेला आहे. कुठे गेला तो आमचा ड्रायव्हर? कुठे? फायनली आमचा टेम्पो आलेला आहे. चला पालखा वाढव. फायनली आमची ऑडी आलेली आहे. ड्रायव्हरला काही जमत नाही वाटत आमच्या. थांब थांब दाब थोडा. तर 10 वाजता टेम्पो येणार होता, तो आलेला आहे आता जवळजवळ 1 वाजता. आणि आता सामान लोड करायचं काम चालू आहे. आमचे भाऊ आतमध्ये तप्पी लावतात. ऑडी आलेली आणि सगळे आमचे सभासद मेंबर बसलेले. हा चला आता आम्ही निघत आहे. आमचे भाऊ वगैरे सेकंड चालू झालं. चालू बोल मित्रांनो. 10 रुपयाचे 3 चणे म्हणे. 10 रुपयाचे 3 चणे आताच घेतले. 10 रुपयाचे 3 चणे म्हणे. तर आता आम्ही चाललोय पाली फार्म हाऊसला. राजेश भोपी यांचा फार्म हाऊस आहे तिथे. तर आज आम्ही जाणार तिकडे आणि 2 दिवस सुट्टी असल्याने आता संडेला आम्ही रिटर्न येणार. नक्की टेम्पो मध्ये जी मजा आहे ती कशातच नाही. तुम्ही बघू शकता. आता पाऊस चालू झालेला आहे. अरे टेम्पो जागा आहे आमच्या, नको भिजू. असाल तर तर फायनली 2 तासात आम्ही इथं पालीला पोचलेलो आहोत. आणि आमची मंडळी गाडीतून उतरत आहेत. खूप सारा स्ट्रगल करून आम्ही आलेलो आहोत. हे आमचे मंडळी अगोदर आले होते. बाई सेलरी घेऊन आले आहेत. आणि इथं मच्छरला आहेत. जाम मच्छर आहे. सुटवला सामान उतरायचं काम चालू आहे. या चला बडबड सामान काढूया. तर आम्ही आलेलो आहोत आता. आणि आता हॅलोजन बांधायचं काम चालू आहे. त्यासाठी हॅलोजन बांधायला चालू आहेत पहिले. कारण की जो स्विमिंग पूल आहे तिथे लाईट नाही आहे. आणि रात्री स्विमिंग पूलमध्ये उतरायचं आहे बोलल्यानंतर. इकडे 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 भाऊ इकडे उतरायचं बोलल्यानंतर. स्विमिंग पूलमध्ये आंघोळ धुवायची बोलल्यानंतर मग ते थोडं काम करणंच आहे. त्याकडे आता मी चाललो आहोत. बघूया कुठे बांधायचं काय करायचं. रुपेश सोबत आणि आमची मंडळी दोघांच्या मागे तिघंजण 100% आहेतच. त्याच्याबद्दल वादच नाही. आपण ना हात लावला तरी चालेल, पण कॅमेरा आपण शूटिंग करणार. कारण की ते ब्लॉग 100% येणार आपला. आलेले आमच्या भाऊने सुरुवात केलेली आहे. माखली आणलेली आहे. चिकन हुंडी हुंडी मी पण कुक आहे माझ्या. नंतर दाखव आपले करगाटे. करगाटे आणि बोंबील बोलतात ते. बोंबील सॉरी. आणि हे आपले या आयटम लगावलं आणि ती सुरमई. अरे वा. आणि कोलंबी ही काय कोलंबी. अरे वा खूप छान. आज आमचे कुक आता कुक यांनी काम चालू केलेलं आहे. आता आपण त्यांना हातभार लावणार आहोत. कांदा कापायला. कांदा कापायचा आहे.
बघूया ते आपल्याला काय काय कापण्यासाठी देतात त्याची सुरुवात आपण करूया. आणि इकडे चुला लावलेले आणि आमचे प्रतीक गोपी यांनी सुरुवात केलेली आहे. प्रतीक गोपी राजेश गोपी. वातावरण एक नंबरच आहे, कधी पाऊस येऊ शकतो. आमचे कुक राजा भाई आमचे किरण. किरण काय म्हणतो आता? चिकन चिकन बघू दाखव. आमचे नवीन मेंबर तू काय काय टाकतं सांग हो. काय टाकलं तुम्ही आता? आला लसूण पेस्ट आणि मिरची पेस्ट. आला लसूण पेस्ट आणि मिरची पेस्ट विकीने टाकलेलं आहे. हॅपी बर्थडे अमर भाई. हॅपी बर्थडे. आता काय टाकतो रे आपण? कॉर्नफ्लॉवर. कॉर्नफ्लॉवर टाकतात. लॉलीपॉप बनवायचं रेसिपी चालू आहे. एक लॉलीपॉपची रेसिपी करायला आम्हाला एका माणसाला तीन तीन माणसं लागतात. एक अंडा टाकायला, एक सॉस टाकायला, एक कलर टाकायला आणि एक मिक्स करायला. एक अंडा पडायला सांगितलं ना तुम्ही? सांगितलं ना. अंडा पडायला पण लागतात. अंडा कुठे पडतात? विषय लॉलीपॉपचा बाकी काय. आणि पावसाचं आगमन झालेलं आहे आणि आमचे कुक स्वतः पावसात भिजत काम करत आहेत. खूप पाऊस पडतोय आणि पावसात सुद्धा आमचे राजा भाई जेवण बनवतात आणि आमची माणसं साईडला उभी आहेत. राजा भाई छत्री थोडीशी असा कस तर आमच्या इकडे खूप काय म्हणतो तुम्ही? मुंडी. मुंडी स्पेशल चालू आहे. आणि इकडे आमचे भाया निलेश बोबी सर्वीला मदत करणार. खूप सारी मदत चालू आहे. आता आमचे सर्व मंडळी जेवायला बसलेले आहेत कारण की खूप उशीर झाला आहे यायला त्याच्यामुळे. तर जेवून झाल्यानंतर भेटू नक्कीच. आमच्या फार्म हाऊसची एंट्री खूप मस्त आहे आणि एकदम शांतता आहे इकडे. तर आपण थोडा आजूबाजूला जाऊन येणार आहोत, फिरून कसं काय काय पाहून येणार आहोत. आमची पब्लिक निघलेली आहे बाडी. आताच पाऊस येऊन गेला आणि असं वाटतंय पाऊस पुन्हा येणार. तो मला बोलला होता का जर तुम्ही मला व्हिडिओमध्ये घेतला नाही तर तुला लाईक पण नाही करणार आणि सबस्क्राईब पण नाही करणार. पण आमचे मित्र असे आहेत का सर्व लाईक पण करणार, शेअर पण करणार आणि सबस्क्राईब पण करणार. नक्की नक्की. तर बाबांनी आपल्याला सांगितलेलं आहे का इथे ही नाचणी लावलेली आहे. माहीत नव्हतं, बाबांना विचारलं आपण. तर मी काय तुझ्या हातात काय ते सांगू शकतोस? ब्लॅक डॉग म्हणजे तनसॉप आपला ब्रँड. नक्की ना? 100%. तर वातावरण अचानक पाऊस खूप आलेला आहे. ढगाळ वातावरण पुढे पडतोच. पावसामुळे असं वातावरण झालंय ना तुम्हाला सांगू एक नंबर वाटतो. एकदम थंड वातावरण झालेलं आहे आणि वातावरणाची मजा घेताना माझे मित्र करल दी.
फिरत होतो. नक्कीच थोडा फिरायला आलो होतो. घाम निघला तर घाम निघला. चालत चालत घाम निघला. नाही इथे रस्ते नाही आहे. रस्ते आहेत पण रस्त्यात नाही. थोडा रस्ता आहे पण नंतर जरा पायवाट आणि वातावरण तर एक खूपच सुंदर झालेलं आहे. तर आम्ही आता तुकाराम फार्म फ्रॉम कामट कांबोटे यांच्या फार्म हाऊसला आलो आहोत. फार्म हाऊस तर आता बर्थडे साठी सर्व रेडी झालेले आहेत आणि आमचं सेटअप बघायचं तुम्हाला सेटअप पण दाखवतो. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डियर आमर. हॅपी बर्थडे टू यू. सिरियसली आम्ही पण हे अमर. हॅपी बर्थडे टू यू. काय बोलला तू? काय बोलला? बर्थडे सेलिब्रेशन झालेलं आहे. आता आम्ही सर्व पार्टी करणार आहोत तर भेटू नंतर. नाहीतर पूल मध्ये भेटू 100%. रात्री नंतर मग मी किती नंतर नाही करला तुम्हाला माहिती एक एक नंतर मग बरं झालो. बॅकर वाटलं मला नंतर. नाही पैसा दिला एक्स्ट्रा. राजाच तर पार्टी उरकलेली आहे आणि आम्ही सर्व आता निघत आहोत. सर्वांची पॅकिंग झालेली आहे आणि आता सर्व आता आमची पिकअप बाहेर निघायची आहे. एकदा पिकअप बाहेर निघली का आम्ही सर्व आता इथून निघणार आहोत. तर भेटू आम्ही. तर आम्ही निघलेलो आहोत आता पाली फार्म हाऊसवरून. आता आपण कुठे जाऊ? खांडस. खांडस नाव ना गावाचं नाव काय? पोटलज. पोटलज. पोटलजला आलो होतो फार्म हाऊसला. आत्ता वाजत जवळजवळ 3. आता निघलो आहोत. पोचायला 2 तास तरी कसे पण जातील आणि आता ड्रायव्हिंग करतो आहे. तर भेटू रस्त्यात आणि आमचे भाऊ आहेत बाजूला. तुम्हाला लावू शकता. आपण आता आलेलो
जायचं त्याच्यामुळे आपण थांबू शकत नाही, मंदिर बंद आहे. पाली रोड हा बऱ्यापैकी झालेला आहे वन साईड, आणि वन साईड अजून काम चालू आहे. कुठे कुठे रस्ता खराब आहे, कुठे कुठे रस्ता चांगला आहे, पण त्यातल्या त्यात बरा झालेला आहे. खाली पाट्यावर आलेलो आहोत, तिथून लेफ्ट मारून खालापूर मार्गे निघणार आहोत. तर आलेलो घरी. व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटू नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.